महायुती आणि आपला संबंध संपला, महायुतीच्या मेळाव्याला जाण्याचा प्रश्नच नाही. समरजित घाटगेंनी भूमिका स्पष्ट केली. आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नसल्याचा भाजपच्या शिष्टमंडळालाही निरोप. बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, सुमोटो याचिका दाखल. खंडपीठापुढे आज तातडीची सुनावणी. नराधम अक्षय शिंदेच्या आईवडिलांशी एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह चर्चा. अक्षय निर्दोष, त्याला फसवलं जात आहे. स्थानिकांकडून कुटुंबियांना मारहाण झाल्याचाही आरोप. बदलापुरात 24 तासानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत. व्यवहार हळूहळू पूर्वपदावर. रेल्वे स्टेशन, शाळा परिसर, बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त कायम. बदलापूर प्रकरणानंतर सरकारला जाग. शाळांमधील सुरक्षेसंदर्भात उपाययोजनेचा GR जारी. शाळा परिसरात CCTV बसवून कंट्रोल रूम तयार करण्याचे आदेश. 7 जणांची समिती गठीत. IBPS आणि राज्यसेवा परीक्षा एकाच दिवशी आल्याच्या मुद्द्यावरती आज MPSCची बैठक. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर योग्य निर्णय घ्या असा शरद पवारांचा सल्ला. मुंबईतल्या सर्व रेल्वे प्रवासी संघटनांचं आज आंदोलन. पांढरे कपडे घालून निषेध. मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारावर बोट. राज ठाकरे आज नक्षलग्रस्त गडचिरोली दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. संध्याकाळी चंद्रपूरकडे रवाना होणार. अदानी घोटाळ्याची ईडी चौकशी करा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची मागणी. आज मुंबईतल्या ईडी ऑफिसवर मोर्चा काढणार. SC ST आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका. इंदिरा सहानी प्रकरणातील उपवर्गीकरणाचं स्पष्टीकरण लागू होत नसल्याचा दावा. झरांगे पॅटर्नच्या धर्तीवर बंजारा समाजानं सक्रिय व्हावं. बंजारा धर्मगुरू कबीरदास महाराज यांचं समाजाला आवाहन. पैठण फाटा इथं मनोज झरांगेंच्या जनसंपर्क कार्यालयाचं काम प्रगतीपथावर. याच कार्यालयातून झरांगे सामाजिक आणि राजकीय भूमिका मांडणार. आंध्र प्रदेशात औषध कंपनीतल्या आगीमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 17. मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत जाहीर. एअर इंडियाच्या मुंबई तिरुवनंतपुरम विमानामध्ये बॉम्ब बसल्याचा निनावी फोन. प्रवाशांना विमानातून उतरवून तपासणी. विमानतळावर इमर्जन्सी घोषित. सावंतवाडीत पत्नीशी भांडण झाल्यावर पतीनं 3 मुलांवरती पेट्रोल ओतलं. पेट्रोल नाकातोंडात गेल्यानं 1 मुलगा अत्यवस्थ. पोलंड दौऱ्यात पंतप्रधान मोदींकडून मराठीचा गौरव. व्हर्सायमधील कोल्हापूर स्मारक भेटीदरम्यान कोल्हापूरच्या औदार्याचंही कौतुक. जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या साईनाथ पारधीनं कांस्य पदक पटकावलं. ग्रीको रोमन प्रकारामध्ये भीमपराक्रम केला. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.